मित्रांनो, बघा आमची आजी काय बनवती वाटून खटून। तुला माहित नाही का रोजच भाजीच विचारती तू? हा अगं ह्या हिरव्या मिरची आहेत। हा मग काय बनवायचंय? लसूण आहे फक्त। आता त्यांना काय करायचंय? वाटायचंय का? वाटलेला दाऊ काय करायचंय ती मग सांगू त्यांना। काय आधी मिरच्या बघ, लसूण जमीत आहे तर मिरच्या। हा आता त्याला काय करायचं कसं करायचं मग बघू आपण त्याचं काय ते निर्णय आहे। हो कशाची पण भाजी कळण ना, आई वाटून तर घेऊन दे मला कशाची ती। हा आता एक लसूण आहेत, लसणाच्या पुढे हे असतात पुढे। हो लसणाच्या पुढे आता एक आता थोडं मीठ टाकते चवीनुसार ना। हा मग मीठ टाकलंय ना, जिरी मिरी टाकली काय जिरी दिसते का तुला जिरी? एक आहे का? हा बघितले का सगळं आहे जिरी आहे। आता मी थोडं ह्याला उलस पान टाकायचं का? पान टाकायचं आणि वाटून घेते ना। हा वाटू द्या ह्याला पान टाकेल उलस वरून पाणी टाकते सारच करते पाणी आधी ही चांगलं पाणी कसं बसून। हा मिरची कडायला झाली मग त्यांचं एक तर मिश्रण व्हायला पाहिजे ना। हा मग पाट्यावले बटाबटा वाटत पण वाट्याव काय वाटावंच लागतं पाठ्या वाटावं लागतं मनाने कसं होईल किती झणझणीत झालंय। हा आता हे टाकलंय ना। हा आता जरा हे करू काय काय पान टाकते आता काढता जाऊ ना त्यांना। हा काढता जाऊ लय बारीक घ्यायचं असं वाटण। हा बारीक वाटून बारीक झालं काढून घ्यायचं ना त्याच्यात बारीक वाटून झालं का नाही। आता हे काढायचं किती बारीक आहे आजी। मग आता हिरवी मिरची आहे ना लसूण आज हिरवी मिरची घालून भाजी करायची बघ। औ कशाची पण ही काय दाव त्यांना कशाची करायची? अगं मी रानात गेलते असं का? हा आता दाव त्यांना। हा तर बघ हा मी आता पान आणत बघ पाटीत काय पाणी काय पाण्यात धुवायचं ना काय? औ आळूची पानं धुवायची काय मग धुवायची खळा खळा। हा तसं कसं काय करायचं सांग? सगळे स्वच्छ धुवायचीत काय? हा मग स्वच्छच नसतात तर कसे असतात? आता आपल्यात मी लईला आळू येईन पानं लय आणले लय आलीत ह्या बारीला लय आलेत म्हणजे लावली होती ना मागून का बायकून आणलं होतं बिन हे भर ले होते काय भाजी ले होईल वाटलं। देठ टाकून द्यायला लागत असेल अगं देठ बी करते पण आता त्याला आपल्याला सवड आहे का? देठाची भाजी होती ना देठाची बी होती वय। हा लय भारी ते लावले उगवते का देठ? देठ नाही त्याला बेटर लागतं खाली असं वय त्याचं बेट असत ही वरच्या फांद्यात। हा देठ बी करते पण त्याला आता आपल्याला बी कोणतं कोणतं करायचं? हा हो हा ना त्याला झालं तर पाहिजे ना करायचं। हा हे देठ सोलावं लागते करावं लागते ठेव का आता धुवून घ्यायचे का सगळे काय आता धुवून घेतले ना पानं धुवा लागतात खळा खळा। औ हा मग कसं कसं काय येतं जेवण नाही धुतल्यावर कसं काय करायचं कालून भाजी खायची आपल्याला ती। हा मग रोग नाही पडत पानावर? नाही ना आळू नाही रोग पडत रोग पडल्या किडकी झाली असते ना अगं ती आळू आमची तिकट असते तिकट म्हणल्यावर कशाला रोग तिथं मरण ग मग तिकट असतो एक देठ राहिला बघा राही ना कुठं जातोय ते देठ राहिला ही काय चालू आहे? अगं ही बेसन पीठ आहे बेसन पीठ। हा काल परत दळली नाही दाळवाई। हा आपण कवा दुकानात आणतो आता म्हणलं ह्याच्यात जरा हिरवी मिरची वाटली ना। हा मग ती बेसन पीठ केल्यावर आता ह्याचं काय करायचं आपल्याला? अगं काल आपल्या तिथून ठीक केलंय काय
वडा ते आपल्या आळूच्या वड्या करायच्यात आहे चकल्या करून हा हिरवी मिरची घालून चकल्या करायच्यात काय मग काय करायच्यात कालवायचं नाही का पाण्याला भराय नाही लागत बाई हा मला तर माहितीच नाही चकला कसल्या तुला दावते की मी आता नाही आता माहिती पण आहो हा चक माहित होतो या काय की होत नसतं माहिती हे आता कालवायचं पीठ मिश्रण करायचं हाताने हा मग बघ की आता कसं हिरवगार उठण वासले भारी येते का हा मग हिरवी मिरची लसूण जिरी मला ती ही पाहिजे होत बघ काय काय नाही थोडी हळद टाकायची का पिवळ येईल ना मग आता हळदी शिवाय कसा कलर येईल का त्याला हळदीची भरणी फुटली काय सांड ती बार कडे अग ती तुपाची भरणी होती ना मग तिला लीक जा लीकच असती लीक झालेली असं आहे बाई हा खाली नाही सांडली हळद सांड होती मर होती कुठं सह इकात आणायची बजाची भेटती ना कोणाची बजाची म्हणजे कोण पोरग ना तू माझा असय का ती बाल अंगणवाडीत आहे हा त्याचा माल मिळतो हळद मीठ साखर गहू चणा मुगाची डाळ मुगाची डाळ पोराचं मिळतय चटणी चटणी बी भेटती ठेवा पण कालवून घेते सगळं आता मिसळून घ्यायचं ना काय आता मिसळून घेते आता झालं काय बारीक वाटत झालं बारीक आता घट करावं लागतं ग पीठ घालून लय घट का मग त्या पानावर बसायचंय ना हा नाही तर पाता असलं जाईन वगून हा घट घट मिळून राहत अस हा घट वडीत बसलं पाहिजे ना वडीचा चकला करायच्यात का हा करायच्यात ना यांचा एक जीव करावा लागतो सगळा असं का पीठ मीठ सगळं किती किती भारी उमटलंय हा मग ही काय सोप आहे काय हिरवी मिरची लय भारी वास येतोय येतोय हा अगं बाया हिरवी मिरची हात्याला मना वास घे हा काय करते आता हे त्यांना काय करायचं आहे पानं दावायचं ते ठेवा आता पानं का हा मला हात धुवायचं ना सगळं झालंय काल ना कालवायचं झाला आता मग आता पाना बसवायचं आले का आता धुवून आता बाई धुवून तो बघितली का दोनदा पाण्याने आणली धुवून हो आता बेसन पीठ लावायचं का आता बेसन पीठ आणि भरवायच्या ह्या वड्या हो हा तिची डाळ दळली घरची आदली बर हा आता हटलंय पीठ हिरवी मिरची लसूण जिरी सगळं एकजीव करावा लागतो जिरीचा वास लय येतोय बर येतोय का हा बघा सगळ्या दुनियात जिरीच गाजली आज कापून वडी बनवायची काय अरे वाटम बनवता कापूनच बनवायची आज बारीक तुकडे पीस करायचे असतील हा असं नसते पीस करीत तळून घ्यावं लागतं आधी वापनून का हा आणि मग तुकडं होते असं होते का वापनून घेतलं वापनं घेतलं तुकडं करायचं मग तळायचं असते आधी तळायचं मग तुकडं करायचं कापावं लागते आता आद्या असं तुकडं कसं होतीन असं तर बेसन पिठेत राहायचं नाही त्याला राहीन का नाही सर जाईन घेऊन मग ते पान लय येत थोडी नाही तर बेसन पिटले का आलूलय का मग आता परत सतरा बऱ्या मटेरियल कस काय जमन एकदाच मटेरियल कुठं जिरी वाट लसूण वाट मिरची वाट काही यायची म्हणून बसू वाटीतच ती म्हणते ना आजीकडे काय आहे का नाही भरपूर असून म्हणते ती त्याच्यामुळं आधीच गंगाराम भरून केलंय एवढं म्हणतात काय ह्याला का हा
era dis nain pis nain ca e da, era Gangaram nava e. Nait mitra mantin kas la Gangaram. Eu Gangaram e. Dun kana ta voi. Ha. Dar ai kana ta la. Ah, te jumătate la când vrei? Ce casă da raița? Are wow, wow, wow. Aga? Două, două cana da Gangaram ai tău. Dar ai hanțel două cana. Mă caide? Cana dar la na, mă jumătate jaga ură tău. Nai tu să zici că de la tiel nu au cai pâlni de zână, man să nu știi nava de zână. Gangaram. Ha. Te-ai topan de haiki? Gangaram ala, maga ta? Tu apan nu sunt caia ta, apel te cura la doua pe care la gaza, cât nai te caia pun? Ca să ugule te cura tu. Rana dară birta la slap, apel bahar de alțang lea. Aga bahaji barun deo lacte, sandat nai. Dar ai vikai. Dar ai lai. Canduni dar liki ca extension nai. Ia mă zala Gangaram. Ah, tu apan bihaza le fiind vastu. Aga tasas gheva lagta, tasas karava lagta, au. Ha. Ca mu oga maz raad ai deo. Quante a gusti la nasta na jamat. Ata tic loca kalka asta ulsa ka vii kata anai ce vii sunt pit. Au. Ia aplea kadna ai tasla. Purna pan barunac. Purna pan barun, garcha gusti la kaya antai ka? Ha. Kiti udun kiti jau. Evda anachan ce evda chat kevun khaycha. Evda kasa bhagan. Mura khalan mahaga udhal. Ata hita apun mansa dahet. Heta tu apan dakhva ki mitran la kasle ji tari. Davte ata maja hat bhala hai dam davte. Asa ka? Davte. Na mitra man ten kasle to apan ide. Ha. Poli kadai kai? Ha hai hai hai. He baka. Ia să fie o lactă, da? Bun. Hii că e topăr. Ha, topăr n-ai că? Gangaram ta, topă-i. Top. Ha. Asa da, că-i ce-a să. Ia să. Băg. S-a îndrân că ca-i tări. Pec la ulea ca-i tension n-ai. Da, băt n-ai. Bugdă-n, oagdă-n n-ai zi mă ta plela. Zahcun. Pacun. Bă, zahcun tot n-a? Te hii văd n-ai n-a? Că-i? Kier katra jat nai. Kier jat nai, kuta pali, undra, kai asta gharat? Gava kuta chana chasta nai. Gava kuta nai, shitit nai ta kai gharat, pali asta nai. Kai mai te aple? Apun kai bogat boslot ka, aple mai te ka shiti kasli asta. Ha. Ya leu panet ka ajun. Thodit rahil tasa. Aga apun mansa mă hati tari kitik. Don don tari ale baji ne ka kala. Ka he odo odo kasa kai khai chai mansa hai? Ha. Kai bas karai chata bor bor ghe chaka. Bas karai chai. Kartap lo bantai. Mat zahle thikde vadea. Ha. Ata dau tiam tal tani. Kiti zahle tma bumutia. Tal tani dau tiam la. Ha. Asa kai karai chai? Ata tu băgat ra kai karayche ti? Talayche ka? Aga mag ata hi odya odya talashi kasa jaman ga? Ha. Au. Ek ek talay lagat asel. Ha, ek ek talav lagte tela. Tat mala bi baga allergy na, tela cha jamana kai karava? Ase bhai. Le au gade. Tava bărân că iag bar, iag bar, du-o în gană, nici ce-n gai. Ha. Du-o în gană, n-ai nici gătă, cai hătă, du-o. Ti bari tale. Băga, da. Bari da, cai bărân. El
तर जिजबाज करावं लागते आहो हां ओगम नाही ना ती ते बघा तेल वतावं लागतं तळावं लागतं तेलात चांगले तळून घ्या लागत असते चांगले म्हणजे काय बरं हिरा ठेवून कसं काय आपण काय हिरो खाऊन काय करायचं हिरव्या मिरच्या बिरच्या घासून लय भारी झाले आता बाई काय तुला सांगावा तळावं लागत आहे करावं लागत आहे झालं काय तळून तळून झाले आता बरं चकल्या करायच्या चकल्या करायच्या आहे पण ही काढून घेते ना आता मग चकल्या करायच्या चकला केल्या वापनायच्या असते मग काय परत आणि वापलायचे तव्यावर टाकायचे तळायचे आणि अजून तुले राहिले मग राहिले आता एखादा चकल्या करते मी काही काम करतो अहो काही काम करतो चाकू ठेवा तळायच्यात का आता बाई तळायचं झाले आता अहो चकल्या झाल्या काय आता तळायचे असते मग तळल्या बी झाड्या खालास आता काय राहिले काढते बघ हा येऊ मूळ हे परत काय झाले बाबा तळून घ्यायचे झाले आता काढून घ्यायचे काय काढून घेतले लय मस्त झालेत आता बाई काय सांग काय म्हणायचं पाहिजे उठून घेतलाय तळायचे तळायून घेतल्याय बघ आता निकिता एखादा झालं बघ ही आता योग्य आवड ना मित्रांना म्हणावा आम्हाला ना सप्राय करा सप्राय करा म्हणा त्यांना एका बावांनो आता या जेवायला बहिणींनो बाश्यांनो एवका आज कसं आहे आळू वडी केलेली आहे पण आळू वडीची नुसती वडी कशी काढली बघा एकच नंबर सुंदर मधी भाजली वा 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 क्वालिटी एकच नंबर आहे हिरवी मिरची टाकून केली बघा आज लय पाणी सुटलंय तोंडाला गड्यात खायला लय मस्त लागेल यायला आळू वडी लय भारी लागेल खायला आळू वडी घेतली तो एका ज्वारीची भाकरी बघा मित्रांनो खूपच सुंदर आहे ही मोकळं ताट आहे रिकामी आळू तर चांगलं असते आळूचे पानं चांगले असतात खाल्लेली पोटात दुखत हा 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 आता त्याच्या बरोबर घेऊ का हा मेनू पण लय सुपर हिट आहे मित्रांनो दाखवा मित्रांना हा मेनू काय मला सांगा कमेंट करून मित्रांनो एक नंबर मेनू आहे हा तिखट तर खूपच आहे आणि चविष्ट एक नंबर आहे असं बनवलं काल जरा मस्त पैकी झणझणीत राहिलं टेस्ट लागली खायला आणि हा पण मेनू शेतकऱ्याकडे भरपूर आयटम खायला असतात का हा मेनू किती मसाला वाढलेला आहे एक नंबर क्वालिटीचा आहे आता ती घरामध्ये मोठी बहिणी ना त्यातल्या दोन दोन चार चार काढून आणायला लागतात म्हणजे खायला आपल्याला इथं घरातलं मटेरियल तर अशा प्रकारे जेवण चाललंय मित्रांनो आता जेवायला सुरुवात करतो तुम्ही पण जेवायला या मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कमेंटमध्ये सांगायचा मित्रांनो कसा वाटतोय खूप सुंदर आहे जरा टेस्ट लागते खायला पण टेस्ट लागत जरा दाखवतो मित्रांनो या जेवायला मित्रांनो जिरे बिरे आज तुला झणझण करती वापरावं लागत वापरलं नाही वापरल्यावर काय करायचं एकदम मस्त झालं क्वालिटी वा
तुम्ही पण जेवा रे भावांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो, लाईक करा, आणि आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये कसा वाटतोय ते कमेंट मध्ये सांगा मित्रांनो। चला मित्रांनो, बाय।